राहुल नार्वेकर यांच्या अडचणी वाढल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणीत नवीन नेमकं काय घडलं राज्यातील सत्ता संघर्षाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या उपस्थितीत ही सुनावणी सुरू आहे या सुनावणीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई आणि आमदार अनिल परब वकिलांसोबत उपस्थित आहेत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवसेनेकडून पदाधिकारी आणि वकील उपस्थित आहेत मात्र पुन्हा एकदा सुनावणी दरम्यान गट आणि शिवसेना आमने सामने आले आहेत ठाकरेगडाकडून एकूण चौतीस याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यांची एकत्रित सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी युक्तिवादादरम्यान ठाकरेगडाच्या वकिलांकडून करण्यात आली मात्र दुसरीकडे शिवसेनेच्या वकिलांनी या मागणीला विरोध केला आहे याचिकांवर वेगवेगळी वे सुनावणी घेतल्यास वेळ लागेल त्यामुळे सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे मात्र दुसरीकडे शिवसेनेच्या वकिलांनी याला विरोध केला आहे प्रत्येक याचिकेची कारणं वेगळी आहेत त्यामुळे प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्या अशी मागणी शिवसेनेने केली आहे प्रत्येक याचिकेतील मुद्दे वेगळे असताना याचिका एकत्र करण्यासंदर्भातील मागणीवर निकाल कसा देता येईल असा युक्तिवाद शिवसेनेच्या वकिलांनी केला आहे यावर आता विधानसभा अध्यक्ष नार्वेकर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नार्वेकर यांच्या समोर या सर्व गोष्टींवरून एक नवीन मोठा पेस निर्माण झाला आहे यावरून नार्वेकर काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहेत याचवरून तुमचे मत मला कणमध्ये नक्की सांगा नार्वेकर पुन्हा वेळ काढूपणा करत आहेत का याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा तुमचा सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका